आता रेखांकन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला रंगकाम कसे करावे हे पाहायचे आहे. रंगकामाकरिता चित्राचा परीक्षेतील वेळ पाहता जलरंग हे माध्यम अतिशय योग्य आहे. कमी वेळेत पण जास्तीत जास्त परिणाम व जिवंतपणा आपण आपल्या चित्रात जलरंग या माध्यमातूनच मिळवू शकतो. प्रथम मानवाकृतींमध्ये पिवळ्या रंगाचा पातळ वॉश भरून घ्यावा व पार्श्वभागाकरिता निळ्या व जांभळ्या रंगाचा वॉश भरून घ्यावा. त्यानंतर मानवाकृतींमध्ये प्राथमिक स्वरूपाचे नारिंगी, तांबडा, पिवळा असे आवश्यक ते विविध रंग चेहरा, हात, पाय व कपडे यामध्ये भरून घ्यावेत. तर पार्श्वभागाला दुरत्वाचा आभास निर्माण करण्याकरिता जांभळ्या व निळ्या रंगाचा उपयोग करावा व त्या पद्धतीचे रंग चित्रामध्ये भरून घ्यावेत. रंगकाम पूर्ण झाल्यानंतर चित्र 5 मिनिटे तरी वळवावे व त्यानंतर चित्राला काळ्या स्केचपेनने बाह्य रेखांकन करण्यास घ्यावे. रेखांकन करण्यापूर्वी चित्र सुकले आहे का नाही याची खात्री मात्र करून घ्यावी आणि ती खात्री करून घेण्याकरिता पार्श्वभागातील एखाद्या घटकावर स्केचपेन वापरून पहावे. चित्र ओले असल्यास स्केचपेन स्प्रेड होऊन चित्र खराब होण्याची दाट शक्यता असते.
पूर्ण बाह्यरेखांकन चित्राला करून झाल्यानंतर आवश्यक वाटल्यास चित्रामध्ये पेन्सिल कलर किंवा वॉटर कलरनेच डार्क रंगछटा वाढवून घ्यावेत. म्हणजे आपले चित्र पूर्ण तर होईलच किंवा पूर्ण झाल्यासारखे वाटेलच, परंतु त्यामध्ये जिवंतपणाही येईल.